आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शैक्षणिक वर्षासाठी लागणारी पुस्तकं भेट म्हणून देण्यात आली. उळेगावचे अपंग पालक भारत बोधरे यांचा मुलगा दयानंद महाविद्यालयात BA भाग 1 वर्गात शिकत आहे, पण आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याकारणानं तसंच लॉकडाऊनचा फटका बसल्यामुळं आपल्या मुलाची पुस्तकं घेऊन देण्यास असमर्थ असल्यामुळं त्यांनी संभाजी ब्रिगेडचे उपशहर प्रमुख आशुतोष माने यांच्याशी संपर्क साधून पुस्तकं देण्याची विनंती केली होती. त्यामुळं तात्काळ आशुतोष माने यांनी BA भाग 1 या शैक्षणिक सत्रातील सर्व पुस्तकं देऊन शिक्षणासाठी मदत केली. त्यामुळं अपंग पालक भारत बोधरे यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्याचं कौतुक करून आभार मानले. दुनेपायाने अपंग असून माझा मुलगा BA फर्स्ट इयरला शिकत आहे. माझी परिस्थिती हालाखीची असून संभाजी ब्रिगेड यांच्या संपर्कात आलो मी. आशुतोष माने यांच्याशी माझा संपर्क झाल्यानंतर त्यांनी माझ्या मुलाच्या शिक्षणाचे BA फर्स्ट इयरचे सर्व पुस्तके मला घेऊन दिलेले आहेत. त्यांनी संभाजी ब्रिगेड यांच्यासाठी खूप खूप आभार आहे. या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष श्याम कदम, शहर सचिव सनी पाटू, मयूर पवार आदी उपस्थित होते.